आलू भात आपण बनवतो आहे, बऱ्याचदा असं होतं की स्वयंपाकासाठी काय करावं, झटपट काहीतरी झालं पाहिजे, तर ही परफेक्ट रेसिपी आहे. यामध्ये कांदा लसूण हे अजिबात नाही आहे. फटाफट हा आलू भात बनवून होतो बॅचलरसाठी, न्यूली मॅरिडसाठी, किंवा कधी वेळ नसेल ऑफिसवरून वगैरे आल्यावर, तर ही मस्त अशी चटपटीत भाताची रेसिपी आहे, सोबत लोणचं, पापड आणि साजूक तूप. आहा क्या बात आहे. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण आलू भात कसा बनवायचा ते बघूयात. तवा वांगं कसं बनवायचं ते बघितलं. बिगिनर्ससाठीची ही रेसिपी आहे की घरामध्ये कमी साहित्य असतं किंवा काही वस्तू नसतात, तर हाताखाली जे साहित्य असतं त्यामध्ये वन पॉट मिल कसं बनवू शकतो ते बघतो आहे. कुकरमध्येच बनवतो आहे. सो एक दोन चमचे तेल मी गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात सगळ्यात आधी जिरं. जिरं मस्त फुललं पाहिजे. जिरं छान फुललं की एखाद दुसरं तमालपत्र घालायचं. आणि इथे 1.5 टोमॅटो घेतलं, एक आणि अर्ध मीडियम साईजचं. हे टोमॅटो 1-2 मिनिट परतून घ्यायचं, ओव्हर कुक करायची अजिबात गरज नाही, फक्त तेलामध्ये हलकंसं फ्राय करायचं. टोमॅटो 1/2 मिनिटभर परतून झालं की यामध्ये किसलेलं आलं घालायचं आहे. आल्याची चव खूप छान येते, लसूण घालायची गरज नाही आहे. त्यामुळे तुम्हाला कांदा लसूण विरहित कुठली जर डिश हवी असेल ती परफेक्ट आहे. 1/2 मिनिटभर फ्राय करूयात. मसाले, धणेपूड 1 मोठा चमचा जरा बऱ्यापैकी घालायची, 1/2 चमचा हळद, आपलाच घरचा गोडा मसाला मधुराज रेसिपीचा. अमेझॉनवर अवेलेबल आहे, लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. व्हॉट्सॲपवरही अवेलेबल आहे इनकेस तुम्हाला जर अमेझॉनवर ऑर्डर नसेल करता येत तर. आणि बेडगी मिरची, बेडगी मिरची ऑप्शनल आहे, रेग्युलर तुम्ही लाल तिखट वापरलं तरी चालेल. आता हे फक्त मिक्स करायचं, फार काही परतायची शिजवायची अजिबात गरज नाही आहे. येस, मिक्स करून झालं की यामध्ये घालायचं आहे बटाटा. बटाट्याच्या फोडी, 3 बटाटे लहान आकाराचे मी घेतलेले आहेत. छान अशा फोडी करून घ्यायच्या मीडियम साईज. त्याचबरोबर मटार घालतेच आहे म्हणून फ्रोझन आहे, मिक्स करूया. आता तांदूळ इथे घ्यायचा आहे. सुरती कोलन मी घेते, सुरती कोलन शक्यतो भिजवून ठेवायची गरज नाही पडत, फक्त असा स्वच्छ धुवून घ्यायचा. अख्खा बासमती तुम्ही घेत असाल तर मग तो भिजत ठेवावा लागतो स्वच्छ धुवून 1/2 तास, पण इथे मी सुरती कोलन घेतला, हा फक्त पाण्याखाली स्वच्छ धुवून घेते. आणि या भातामध्ये तुम्हाला जर भाज्या ढकलायच्याच असतील तर भाज्याही घालू शकता. फ्लावर, वांगं, तोंडली, जे काही भाज्या अवेलेबल असेल. आता हा धुवून घेतलेला तांदूळ घालूया. मसाल्याबरोबर छान परतून घ्यायचं. मस्तपैकी तांदूळ मिक्स करून झाला मसाल्यामध्ये की यामध्ये घालूयात पाणी. सो तांदूळ आपण भिजत नाही घातलेला, त्यामुळे थोडंसं जास्त पाणी, अंदाजाने घालते मी. पण 1.5 कप तांदूळ आहे तर साधारण 3.5 कप पाणी लागतं, म्हणजे दुप्पट आणि थोडंसं 1/2 कप जास्त, कारण हा सुरती कोलन आहे. मीठ घालूयात चवीनुसार. गूळ घालतीये मी, टोमॅटो घातलं आहे, त्याची जी ॲसिडिटी आहे किंवा आंबटपणा आहे तो बॅलन्स आउट होण्यासाठी. मस्त खूप सुंदर दिसतोय भात. आता ही लास्ट स्टेप ऑप्शनल आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप. यामुळे काय होतं ना, भात असा छान मऊसूत होतो, शिजला छान जातो. आणि काजू पण घालणं ऑप्शनल आहे, याऐवजी तुम्ही शेंगदाणे जरी घातले तरी चालेल. आता झाकण लावायचं आणि मीडियम हीटवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि मीडियम हीटवर 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, वाफ पण केलेली आहे. आता चेक करूयात. वाव, खूप छान सुवास येतो आहे. आणि येस, मस्त झाला आहे. खाली अजिबात करपलेला नाही आहे भात, तुम्ही बघू शकाल. भन्नाट. आता हा एकदा मिक्स करायचा, म्हणजे जे मसाले असतात ना
ते सगळे छान एकजीव होतात पूर्ण भातामध्ये. सो कुकरमध्ये कुठलाही प्रकारचा भात केला तरी ही स्टेप कायम फॉलो करायची. कसा सर्व करायचा? असाच गरमागरम वरण ओला नारळाचा चव, कोथिंबीर, साजूक तूप, पापड, लोणचं, हा जबरदस्त. रेसिपी आवडली तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच खमंग रेसिपीबरोबर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.